स्वप्नात पाहिली राणीची बाग। तर मंडळी, आज आपण या स्वप्नातील राणीची बाग म्हणजेच मुंबई भायखळा येथील आताचं वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय त्याला भेट देणार आहोत। मुंबई लोकलच्या भायखळा स्टेशनपासून राणीची बाग चालत अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। राणीची बाग मुख्य रस्त्याला लागून आहे। भायखळा स्टेशनला उतरून प्रथम पूर्व बाजूस यावे, तिथून पुढे काही अंतर चालल्यावर आपल्याला मुख्य रस्ता व सिग्नल लागतो। हा सिग्नल ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला काही अंतर चालल्यावर आपल्याला त्या राणीच्या बागेचे 2 प्रवेशद्वार लागतात। हे प्रवेशद्वार सकाळी 9:30 वाजता सर्वांसाठी खुले केले जाते। या प्रवेशद्वारांवर राणीच्या बागेचे वेळापत्रक आपल्याला पाहायला मिळते। ही बाग सकाळी 9:30 वाजेपासून संध्याकाळी 6:30 पर्यंत या वेळेमध्ये आपल्याला पाहता येते। असे असले तरी संध्याकाळी 4:30 नंतर येथील तिकीट घर बंद होत असल्या कारणाने 4:30 नंतर बागेमध्ये प्रवेश मिळत नाही। त्याचप्रमाणे दर बुधवारी बागेला साप्ताहिक सुट्टी असते, त्यामुळे ही बाग दर बुधवारी बंद असते। तसेच काही महत्त्वाच्या सार्वजनिक सुट्ट्यांना देखील ही बाग बंद असते। जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने इथे येणार असाल तर या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पैसे भरून गाडी पार्किंगची व्यवस्था आहे। प्रवेशद्वाराने आत गेल्यावर आपल्याला रस्त्याकडील बाजूला एक ब्रिटिशकालीन मनोरा पाहायला मिळतो। तो ससून क्लॉक टॉवर या नावाने ओळखला जातो। मुंबईतील त्यावेळेचे एक आघाडीचे व्यापारी डेव्हिड ससून यांनी तत्कालीन व्हिक्टोरिया गार्डनला 1864 मध्ये 67 फूट उंचीच्या इटालियन शैलीतील घड्याळ असलेल्या या अप्रतिम मनोऱ्याची भेट दिली। या मनोऱ्याबद्दल इत्यंभूत माहिती मनोऱ्या बाजूला असलेल्या सूचना फलकावर आपल्याला पाहायला मिळते। हा मनोरा पाहून आपण थोडं पुढे गेल्यावर आपल्याला डाव्या बाजूस डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय पाहायला मिळते। आम्ही ते पोहोचलो तोपर्यंत संग्रहालय उघडले नव्हते, त्यामुळे आम्ही पुढे निघालो। नमस्कार मंडळी, सैर महाराष्ट्राच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर मंडळी, आज आपण मुंबईचं प्रसिद्ध असं वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय येथे आलेलो आहोत। खरं सांगायचं तर लहानपणी आईबाबांसोबत या उद्यानाला भेट दिली होती, त्यानंतर जरी बाजूने गेलो तरी उद्यानात येण्याचा कधी योग आला नव्हता। लॉकडाऊनच्या काळात हे उद्यान बंद होतं पूर्णपणे, आता ते बऱ्याच कालावधीनंतरच पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात खूप सारे असे बदल आतमध्ये करण्यात आले आहेत। तर आज आपण राणीच्या बागेत काय काय बदल केलेले आहेत ते बघणार आहोत। या संग्रहालयाच्या पलीकडील बाजूस राणीच्या बागेचे तिकीट घर आहे। प्रौढांसाठी 50 आणि लहानांसाठी 25, तसेच आई वडील आणि त्यांची 2 मुले अशी फॅमिली असेल तर फॅमिलीचे 100 रुपये असे तिकीट दर येथे आहेत। याच तिकिटामध्ये आपल्याला पेंग्विन कक्ष देखील पाहता येतो, त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाहीत। या तिकीट घराच्या उजव्या बाजूला डायनासोरची भव्य प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे डाव्या बाजूस एक सेल्फी पॉइंट बनविण्यात आला आहे, त्यात विविध प्राणी पक्ष्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत। हा सेल्फी पॉइंट बघून आपण बागेच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो। या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला काही तोफा, दगडात कोरलेला हत्ती असे काही प्राचीन वास्तुशिल्पे आपल्याला पाहायला मिळतात। बागेचे मुख्य प्रवेशद्वाराचे काम 1868 मध्ये पूर्ण करण्यात आले। त्या काळात या वास्तुशिल्पासाठी 37,000 रुपये एवढा खर्च आला। मुख्य प्रवेशद्वाराने बागेत प्रवेश केल्यावर एखाद्या योगी पुरुषासारखे भासणारे हे दुर्मिळ वृक्ष आपले जणू स्वागत करतात।
बागेमध्ये असे अनेक वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात। त्या वृक्षांच्या बाजूला आपल्याला वृक्षाबद्दल माहिती देणारे माहिती फलक पाहायला मिळतात। त्यातील कित्येक वृक्षांनी आपली शंभरी देखील ओलांडली आहे। त्याचप्रमाणे त्यातील काही तर इतके दुर्मिळ आहेत की मुंबईत अन्यत्र क्वचितच आढळतात। राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे। तिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते। ही बाग 53 एकर परिसरात पसरली आहे। देशातले सर्वात जास्त वनस्पती वैविध्य या बागेत आहेत। या बागेचे उद्घाटन 19 नोव्हेंबर 1862 रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुली झाली। दरम्यान 1890 उद्यानालगतची 15 एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत प्राणी संग्रहालयाचा जन्म झाला। प्राणी संग्रहालय जरी नंतर अस्तित्वात आले असले तरी आज पावेतो राणीच्या बागेत वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय एकत्रच नांदत आहेत। इथल्या 2/3 जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणी संग्रहालय आहे। राणीच्या बागेच्या एका बाजूला मुंबईच्या महापौरांचे शासकीय निवासस्थान देखील आहे। 2012 साली या बागेच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण झाली। मुख्य प्रवेशद्वाराने आत गेल्यावर लागणाऱ्या वृक्षांच्या डाव्या बाजूला आपल्याला ब्रिटिश राजा आल्बर्ट एडवर्ड 7 यांचा कांस्य धातूतील काळा घोडा या नावाने प्रसिद्ध असलेला अश्वारूढ पुतळा पाहायला मिळतो। पुढे गेल्यावर आपल्याला वाटेत वुडलात कास्ट संरक्षिका पाहायला मिळते। जाळीदार पट्ट्यांनी बनलेल्या या संरक्षिकेत विविध प्रकारचे नेचे व सावलीत वाढणाऱ्या वनस्पती ठेवलेल्या आहेत। ही संरक्षिका राखीव असल्यामुळे आपल्याला आतून पाहता येत नाही। या संरक्षिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला एक काड्यावर ठेवलेली प्राचीन तोफ पाहायला मिळते। युद्धात शत्रूवर आग ओकणारी ही तोफ आज लोकांसाठी सेल्फी पॉइंट बनली आहे। या संरक्षिकेच्या बाहेरील बाजूस आपल्याला काही प्राण्यांच्या पिंजऱ्याकडे जाणाऱ्या दिशादर्शक पाट्या पाहायला मिळतात। त्या बघून आपण थोडे पुढे गेल्यावर आपल्याला प्रथम हत्तीचा कक्ष लागतो। दुरून का होईना पण इथे आपल्याला हत्ती पाहायला मिळतो। इथून आता पुढे बागेत आलेल्या नवीन पाहुण्यांच्या कक्षांची सुरुवात होते। त्यातील काही प्राण्यांच्या कक्षांची कामे चालू तर काही पूर्ण झाली आहेत। तिथे आपल्याला प्राणी बघायला मिळतात। आता आपण येऊन पोहोचलो आहोत अस्वलाच्या कक्षाजवळ। हे नवीन उभारलेले कक्ष म्हणजे आपल्याला प्राणी जवळून पाहता यावा म्हणून एका बाजूला काचा लावलेला अर्धा भाग आणि अर्ध्या भागात जाळीचे कंपाऊंड अशी या कक्षांची रचना आहे। तसेच या कक्षाच्या आतमधील वातावरण प्राण्याला त्याच्या नेहमीच्या जंगलातील वातावरणासारखं मिळतंजुळतं निर्माण केलेलं आहे जेणेकरून त्याला आपण बंदिस्त आहोत याची जाणीव होऊ नये। या कक्षांबाहेर लावलेली विविध माहिती फलके आपल्याला ज्ञानात आणखीन भर घालतात। इथे बराच वेळ प्रतीक्षा करून अखेर अस्वल महाराजांनी प्रथम जाळीच्या बाजूने नंतर काचेकडून अगदी जवळून आम्हाला दर्शन दिले।
इथून पुढे आम्ही पोहोचलो वाघोबाच्या कक्षाजवळ। या कक्षाच्या बाहेरची रचना राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यवर्ती भागातील जोगी महालावरून करण्यात आली आहे। आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा वाघोबा महाशय कक्षातील जलाशयात जलक्रीडा करण्यात गुंतले होते। आम्ही आणि इथे असलेला प्रत्येक जण ते पाण्यातून कधी बाहेर येतील याचीच वाट बघत होतो, पण ते आपलं पाण्यात डुंबण्यात गर्क होते। अखेर महाशय पाण्यातून बाहेर आले आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी एकच कल्ला केला। त्याची ती ऐटदार चाल बघून वाघाला जंगलाचा राजा का म्हणतात याची इथे आम्हाला प्रचिती आली। तो आपल्या ऐटीत फेरी मारत काचेजवळ येऊन जणू काय आम्हाला सांगून गेला की मी जंगलाचा काय, मी या बागेचा पण मीच राजा आहे। या कक्षाबाहेर लागलेल्या फलकावरील वाघांना सर्वात मोठा धोका माणूस नावाच्या शिकाऱ्यापासून आहे हा मजकूर वाचून मनातून खूप वाईट वाटलं। खरंच आपली मनुष्यजात कोणत्या कोणत्या कारणाने या जंगलातील रुबाबदार प्राण्यांच्या जीवावर उठली आहे। आता आम्ही पुढे येऊन पोहोचलो कोल्हे दादांच्या कक्षाजवळ। आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा कोल्हे दादांनी काचेजवळ येऊन आम्हाला एक झलक दिली आणि ते पुन्हा मागे निघून गेले। या कक्षात आपल्याला कोल्ह्याची जोडी पाहायला मिळते। कोल्ह्याची जोडी आयुष्यभर एकमेकांशी एकनिष्ठ राहते। दोघे मिळून पिल्लांचे संगोपन करतात, खाणं झोपणं शिकार असे सर्व काही जोडीने करतात। आम्ही थोडा वेळ कोल्ह्यांचे निरीक्षण करत तिथे थांबलो। कोल्ह्यांचा कक्ष बघून आता आपण निघालोय बिबट्या आणि तरस यांच्या कक्षाकडे। थोडा चढ चढून आल्यावर आपल्याला हे दोन्ही कक्ष लागतात। कक्षाच्या मधोमध कृत्रिम झाड बनवलेले आहे, त्याच्या मुळाजवळ आपल्याला बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। या झाडावर बिबट्याची बसलेली प्रतिकृती आपल्याला पाहता येते। या झाडाच्या भोवती तरस आणि बिबट्याच्या कक्षांच्या काचेचा भाग आहे, तिथून दोन्ही कक्षामधील प्राणी आपल्याला नीट पाहता येतात। प्रथम आम्ही तरसाच्या कक्षाजवळ गेलो। कक्षामध्ये डोकावून पाहिलं तर तरस महाशय कुठे दिसत नव्हते। मग पुन्हा एकदा नीट पाहिलं तेव्हा त्यांचं दर्शन झालं। हे महाशय कक्षामधील एका गुहेत झोपलेले आम्हाला दिसले। या कक्षाच्या बाहेर आपल्याला एक सूचना वाचायला मिळते, ती म्हणजे 5 नंतर प्राणी विश्रांतीगृहात नेले जातात, त्यामुळे ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत। आता आम्ही बिबट्याच्या कक्षाजवळ आलो। त्यावेळी बिबट्याची जोडी कक्षामधील झाडाखाली आराम करत होती। आम्ही थोडा वेळ तिथे ते उठण्याची प्रतीक्षा करू लागलो। थोडा वेळ प्रतीक्षेनंतर त्यातील एक बिबट्या जागेवरून उठला आणि कक्षात फेऱ्या मारू लागला आणि काही वेळेच्या प्रतीक्षेनंतर त्याची काचेच्या जवळ फेरी झाली। त्याची ती झलक बघून आम्ही पुढे निघालो। थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक कॅफे लागते।
इथे तुम्ही थोडा ब्रेक घेऊन रिफ्रेश होऊ शकता. आम्ही कॅफेमध्ये न थांबता पुढे निघालो. आता आम्ही येऊन पोचलो पाणघोड्याच्या कक्षापाशी. त्या परिसरात पाणघोड्याचे दोन कक्ष आहेत. हे दोन्ही कक्ष काही वर्षापासून सारखेच आहेत. या कक्षांचे नूतनीकरण झालेले नाही. आम्ही इथे पोचलो तेव्हा पाणघोडे कक्षातील पाण्याच्या हौदात डुंबत होते. त्यांच्या शरीराचा फक्त काही भाग दिसत होता. मधूनच ते श्वास घेण्यासाठी थोडं डोकं वर काढत होते. आम्ही तिथे बराच वेळ प्रतीक्षा केली पण त्यांनी आम्हाला काही दर्शन दिले नाही. या दोन्ही कक्षांच्या मध्ये सांबराचं कक्ष आहे. सांबर बघून आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यावर आपल्याला बारशिंगे, चितळ, कांकर यांची कक्षे लागतात. हरिणांच्या एवढ्या प्रजाती बघून आता आम्ही पेंग्विनच्या कक्षाकडे आलो. पेंग्विन कक्षामध्ये छायाचित्रण करायला बंदी आहे. हा कक्ष सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. आतील वातावरण संपूर्ण वातानुकूलित आहे. या कक्षामधील एक छोटीशी झलक खास तुमच्यासाठी. पेंग्विन बघून आम्ही आता पक्ष्यांच्या कक्षाकडे निघालो. बागेत आपल्याला विश्रांती आणि बसण्यासाठी ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. बागेत आपल्याला लहान मुलांसाठी खेळण्याच्या जागेची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या आवडीचे कार्टून्स कॅरेक्टरचे ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट देखील आपल्याला पाहायला मिळतात. आम्हाला पुढे जाताना जपानच्या धर्तीवरचे गार्डन देखील बघायला मिळाले. आता आम्ही वीर जिजामातांच्या पुतळ्याजवळ येऊन पोहोचलो. बाल छत्रपती महाराजांना गुरुमंत्र देतानाचा तो जिजामातांचा पुतळा बघून त्यांना आम्ही अभिवादन करून पुढे निघालो. या पुतळ्याच्या डाव्या बाजूला अजून एक मशरूमच्या आकाराचा सेल्फी पॉइंट पाहायला मिळतो. इथे देखील काही पक्षी आणि प्राण्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. त्यातील मगरींच्या प्रतिकृती मोहनजोदडो या चित्रपटात वापरण्यात आल्या आहेत. तिथे आम्ही थोडं छायाचित्रण करून पक्ष्यांच्या नंदनवनापाशी येऊन पोहोचलो. हा कक्ष देखील नवीनच बांधला गेला आहे. इथे आपल्याला विविध प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. हे पक्षी बघून आम्ही पान पक्ष्यांच्या कक्षापाशी येऊन पोहोचलो.
इथे पोहोचताना वाटेमध्ये नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे आम्हाला कुठेही या कक्षांकडे जाण्याच्या दिशादर्शक फलक दृष्टीस पडले नाहीत, त्यामुळे आम्हाला हा कक्ष शोधायला थोडा वेळ लागला। हा कक्ष देखील नवीनच बांधला गेला आहे। या कक्षात आपल्याला पक्षी अगदी जवळून पाहता येतात, त्यासाठी या कक्षात एक विविंग गॅलरी केलेली आपल्याला पाहायला मिळते। इथे थोडा वेळ घालवून आम्ही आता शेवटी कासवांच्या कक्षापाशी येऊन पोहोचलो। इथे आपल्याला विविध प्रकारची कासवे बघायला मिळतात, जसे की पाण्यामध्ये राहणारी आणि जमिनीवर राहणारी। ते बघून आम्ही शेवटचा जो कक्ष आहे तो म्हणजे सापांचा, या कक्षापाशी येऊन पोहोचलो। इथे आपल्याला अजगर, नाग आणि धामण अशा प्रकारचे साप बघायला मिळतात। आम्हाला तिथे फक्त निद्रिस्त अजगराचे दर्शन झाले, ते बघून आम्ही परतीच्या वाटेला लागलो। तर मंडळी, आमची राणीच्या बागेची सैर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। स्वतःची काळजी घ्या।